हेलो ऑल, हेलो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी। मी रिझिंग गुरु गणेश अपना सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, RRB ALP भरती जी आहे, बघा असिस्टंट लोको पायलट, त्याच्यासाठी आपण प्रश्न बघणार आहोत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेणार आहोत। महत्त्वाचे प्रश्न बघा हे असणार आहे तुमच्यासाठी। जो अपने असफलता उससे सीखकर आगे बढ़ रहा है वही इतिहास रचते हैं, या सुविचाराने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट लोको पायलटच्या परीक्षा या आधी ज्या झाल्या होत्या त्या हिंदी आणि इंग्लिशमध्ये झाल्या होत्या। यावर्षी जी परीक्षा होणार आहे ती तुम्हाला मराठीमध्ये देखील देता येणार आहे, तर ही तुम्हाला सर्वांसाठी नक्कीच एक संधी असणार आहे। या संधीचं सोनं आपल्याला करायचं आहे, असिस्टंट लोको पायलटसाठी आपल्याला तयारी करायची आहे। आणि सर्व विद्यार्थी बघा अड्डा 24/7 मराठीला जॉईन होऊन प्रिपरेशन करतात, तर CBT 1 CBT 2 यासाठी रेल्वेची आपण स्पेशल बॅच आणलेली आहे, तिच्यामध्ये तुमची जबरदस्त अशी तयारी नक्कीच होणार आहे। ठीक आहे, बघा आपण प्रश्न बघायला सुरुवात करूयात। बघा आपल्याकडे ALP स्पेशल बॅच देखील आहे, RRB ALP स्पेशल बॅच। Y208 कोडचा वापर करून तुम्ही बॅचला जॉईन होऊ शकता। ठीक आहे, चला आता प्रश्न क्रमांक पहिला बघूयात। फर्स्ट क्वेश्चन काय दिलं गेलं आहे, फर्स्ट क्वेश्चन। ठीक आहे, आपल्याला इथे फिगर्स दिसत आहेत, या फिगर्स पैकी कोणते फिगर आपलं उत्तर असणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता AFZE असं या ठिकाणी आपल्याला काय दिलेले आकृत्या दिलेले आहेत। आता यांच्यापैकी बघा, ए बनवायचं झालं तर ए तीन लाईन्सची गरज बसली आपल्याला ए बनवण्यासाठी। एफ बनवायचं झालं तर 1 2 3 लाईन झाले, झेड बनवायचं झालं तर 1 2 3 झालं, ई बनवायचं झालं तर 1 2 3 4 फोर लाईन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, फोर लाईन्स। बरोबर, म्हणजे हे चौथा पर्याय काय असला पाहिजे, आपलं उत्तर असलं पाहिजे पर्याय 4 जे आहे ते ऑप्शन 4 आपलं अचूक उत्तर यायला पाहिजे। इथे ऑप्शन 4 आपलं फायनल उत्तर असेल। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा बघा। इथे आपण RRB ALP ची तयारी करतोय, सूरज RRB ALP ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संडे स्पेशल सेशन घेतलेले, बाकी 6 दिवस आपण सरळ सेवा घेतच असतोय। ठीक आहे, चला आता रेल्वेसाठी आपण घेतोय हे प्रश्न। आपल्याला विचारलंय XIGP 72716 दिलेलं आहे, ZHEJ कसं लिहिलं जाईल असं विचारलं आपल्याला। बघा इथे XIGP जे आहे, बघा विद्यार्थ्यांनो काय केलं, बघा तुम्हाला माहिती आहे X24 वर येते, I9 वर येते, G7 वर येते, P16 वर येते। आता 7 16 इथे दिसते, 7 16 इथे पोझिशनल व्हॅल्यू दिसत आहेत आपल्याला, पोझिशनल व्हॅल्यूज इथे दिसत आहेत आपल्याला। मग इथे काय दिसत रे 24, इथे मात्र काय दिसलं 7 दिसलं, इथे 9 काय दिसत आहेत 2 दिसत आहेत। ठीक आहे, अच्छा याच्यानंतर इथे 24 17 होते, इथे 7 नाही, इथे 17 आहे, 17 एक्स्ट्रीमली सॉरी, इथे बघा 17 आहे, 17 एक मिसिंग झालं त्याच्यामधला एक नंबर जो होता तो मिस झालेला आहे, लक्षात घ्या। बघा हे 17 आहे, 17 17 2 इथे दिसते ना, X24 वर येते -7 करून 17 भेटले, आणि I9 वर येते -7 करून 2 भेटले। ठीक आहे,
झेड 26 वर येते, एच 8 वर येते, ई 5 वर येते, जे 10 वर येते. 5 10 हे फिक्स आहे, 5 10 फिक्स आहे. ठीक आहे, 26 वजा 7 केले किती भेटणार आपल्याला, 19 भेटणार. आणि 8 वजा 7 केलं 1 भेटणार, म्हणजे 19 1 5 10. 19 1 5 10 हे आपल्याला इथे पर्याय 4 मध्ये बघायला भेटलं. इथे उत्तर आलं आपलं पर्याय 4. पर्याय 4 जो आहे तो काय आला आपलं अचूक उत्तर आहे. समजलं लॉजिक? चला पुढचा प्रश्न. 71 73 77 79 यांच्यापैकी ऑड नंबर जो आहे, जो असा एक नंबर निवडायचा जो या दिलेल्या संख्यांशी संबंधित नाही आहे. बघा आता इथे जर तुम्ही बघताय विद्यार्थी मित्रांनो, 77 बघा रे, 71 73 79 हे काय सर्वच्या सर्व प्राईम नंबर्स आहेत. फक्त एक नॉन प्राईम नंबर भेटला, नॉन प्राईम नंबर 77 भेटतंय, म्हणजे 4th पर्याय 77 इथेही आपलं उत्तर येणार आहे, ऑप्शन डी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. बघा आता दिलेल्या या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला असं विचारलं या वेन डायग्राममध्ये, विच लेटर रिप्रेझेंट्स ऑल दोज हु प्ले कबड्डी एज वेल एज फुटबॉल. जे कबड्डी आणि फुटबॉल असं खेळतायत, अँड ऑल्सो ऑल दी 3 गेम्स, आणि जे सर्व गेम्स देखील खेळतायत, असं जो घटक आहे तो कोणता आहे बघा रे. आता कबड्डी आणि फुटबॉल म्हटलं, कबड्डी फुटबॉलचा हा क्यू भेटला आपल्याला, आणि तिन्ही गेम खेळणारे कोणतं दिसत, हे एस दिसत, म्हणजे क्यू प्लस एस, एस प्लस क्यू, पर्याय 3 आपलं अचूक उत्तर आहे. इथे उत्तर आलं आपलं काय, थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शन जो आहे तो आपलं अचूक उत्तर आहे, एस प्लस क्यू हे आपलं फायनल आन्सर येईल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5, दिए गए 4 विकल्प में से नीचे दी गई आकृती का जल में बनने वाला सही प्रतिबिंब चुने. बघा पाण्यातील प्रतिमा आपल्याला इथे निवडायची आहे. जी आकृती दिसते त्यातील पाण्यातील प्रतिमा जी आहे, ती पाण्यातील प्रतिमा काय असेल ते सांगा. दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा निवडा. चला आता हे या ठिकाणी दिलेले पर्याय जे आहे त्यातून पाण्यातील प्रतिमा आपल्याला या ठिकाणी निवडायची. ठीक आहे, अच्छा बघा आता इथे काय झालं, आन्सर फिगर. आता पाणी म्हटलं तर खाली असणार आहे, मग हे भाग इथे वर येणार नाही, इथे येणार नाही, इथे येणार नाही, राहिलं काय पर्याय डी राहिला, 4th पर्याय. 4th ऑप्शन जे आहे ते 4th ऑप्शन आपलं अचूक उत्तर आहे, 4th ऑप्शन. सूरज मागील प्रश्नामध्ये काय विचारतं, क्रिकेट नाही खेळत का? बाई इथे आपल्याला दिलं आहे असे खेळाडू निवडा, असे या ठिकाणी लेटर निवडा जे कबड्डी ॲज वेल ॲज फुटबॉल खेळतायत. मग कबड्डीमधलं हे आलं, फुटबॉलमधलं हे आलं, काय भेटलं आपल्याला, क्यू भेटला रे, क्यू भेटला. आणि ऑल्सो ऑल दी 3 गेम्स, 3 गेम्स बघा, कबड्डी फुटबॉल आणि क्रिकेट हे तिन्ही खेळ खेळणारे, हे क्रिकेट खेळणारे, काय होतं एस, मग काय झालं क्यू प्लस एस. इथे काय दिलं आहे आपल्याला, एस क्यू दिलं आहे, एस क्यू दिलं आहे, 3 पर्याय सूरज आपला उत्तर आला. ठीक आहे, क्रिकेट खेळणारे नको होते आपल्याला, फक्त फुटबॉल आणि कबड्डीवाले पहिले इथे पाहिजे होते, त्याच्याने आपण क्यू घेतला, आणि तिन्ही खेळ खेळणारे क्रिकेट फुटबॉल कबड्डी खेळणारे एस होते, एस आधी क्यू आपलं उत्तर आलं. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी सांगेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण फूड सप्लाय इन्स्पेक्टरची फास्ट ट्रॅक बॅच आणलेली आहे, ज्या बॅचमध्ये IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला 180 आसपासचे क्लासेस जे आहेत ते तुम्हाला भेटतील. ही बॅच आपण 30 जानेवारीपासून स्टार्ट केलेली आहे. तर या बॅचला तुम्ही आज जर जॉईन होत आहे तर तुम्हाला हायेस्ट डिस्काउंट सीधे ही बॅच भेटणार आहे.
लोवेस्ट प्राईजमध्ये बॅच मिळवण्यासाठी आज जॉईन व्हा आणि खरेदी करते वेळेस कोड वापरायला विसरू नका, Y208 या कोडचा वापर करा आणि सुबब अशी तयारी करा. बरेचसे विद्यार्थी आपल्या या बॅचला जॉईन झालेले आहेत. कमी दिवसात जास्तीत जास्त प्रिपरेशन करायची असेल तर ही बॅच तुमच्यासाठी ऑल टाईम बेस्ट राहणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र कारागृह विभाग भरती याची प्राईस जी आहे ती प्राईस एकदम ड्रॉप केलेली आहे. आता तुम्हाला हायेस्ट डिस्काउंट मिळवण्यासाठी Y208 या कोडचा वापर करायचा आहे आणि जॉईन व्हायचंय. कारण बघा या प्रायजेसला आपण एकदम कमी केलेलं आहे, कारण विद्यार्थ्यांसाठी ही बॅच महत्त्वाची ठरणार आहे, त्या सर्वांना जॉईन होऊन प्रिपरेशन करता यावं यासाठी आपण या बॅचची प्राईज एकदम ड्रॉप केलेली आहे. तर नक्की जॉईन व्हा, प्रिपरेशनला सुरुवात करा. बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलं आहे नक्की 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 या ठिकाणी तुम्ही सर्वजण आपल्या अभ्यासाला गती देण्यासाठी ही बॅच जॉईन होऊन प्रिपरेशन करावं, ठीक आहे. चला पुढील प्रश्नाचं उत्तर सांगा बघू. प्रश्न क्रमांक 6 आता एम्बेडेड फिगर्सवाले प्रश्न आहे. ही जी आकृती आहे ही आकृती खालीलपैकी कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे ते आपल्याला विचारलं. खालीलपैकी कोणत्या आकृतीत ती दडलेली दिसते? चला पटापट सांगा काय उत्तर येईल. बघा आता ही जी आकृती दिसते ही आपल्याला इथे दिसते, बघा हे असं दिसलं एम, ओके, म्हणजेच पर्याय बी मध्ये दडलेलं दिसते. इथे पर्याय सी, सी जे आहे सी आपलं उत्तर येईल इथे. ऑप्शन सी लेटर बी, बघा या ठिकाणी आपल्याला हे उत्तर निवडायचंय. येस कल्पना मॅम, कारागृह भरती जी आहे ते TCS घेणार आहे, जे फूड सप्लाय इन्स्पेक्टर जे आहे ते IBPS घेणार आहे. चला 7 प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, निम्नलिखित श्रृंखला को पूरी करने वाली अगली संख्या बताइए. बघा आपल्याला 0, 1, 8, 27 क्वेश्चन मार्क, इझिएस्ट क्वेश्चन आहे हा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर इथं यायलाच पाहिजे. कारण बघा हा एवढा सोपा प्रश्न आहे की प्रत्येकाला जमायलाच पाहिजे. बघ काय दिलंय, 0, 1, 8, 27 सर्वच्या सर्व बघा आपल्याला संख्या ज्या दिसत आहेत. आता इथे आपल्याला दिसतं की बाबा रे हा एकचा वर्ग आहे. आता शून्याचा वर्ग असता तरी शून्यच भेटला असता. एकचा वर्ग सॉरी एकचा घन, इथे काय आला 2 3 4 64 64 पर्याय 4 जे आहे ते आपलं उत्तर आहे. पर्याय चौथा 64 जे आहे ते 64 आपलं अचूक उत्तर आहे, ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 स्टेटमेंट दिलेली आपल्याला, नो प्ले इज अ फिक्शन, कोणताही प्ले काय नाही आहे फिक्शन नाही आहे. पुढे काय दिलंय, सम फिक्शन आर पोएम्स, ऑल फिक्शन आर कॉमिक्स. अच्छा आता इथे दिलंय सम पोएम्स बिंग सम पोएम्स नॉट बिंग कॉमिक्स इज अ पॉसिबिलिटी. बघा सम पोएम्स नॉट बिंग कॉमिक्स इज अ पॉसिबिलिटी. सम पोएम्स कॉमिक्स दिसत आहेत, उर्वरित पोएम्सच्या बाबतीत माहिती नाही आहे. मग निगेटिव्ह रिलेशन आपल्याला बनवता येईल का? येस येईल. बघा निगेटिव्हली बनवू शकतो ना, येस. डाऊटफुल होतं, डाऊटफुल प्लस पॉसिबिलिटी काय येणार, ट्रू येणार. आणि पुढे असं दिलेलं आहे, सम पोएम्स आर नॉट प्लेज. बघा जे पोएम्स फिक्शनमध्ये गेलेले आहेत ते काय नाही आहेत, प्लेज नाही आहेत, निश्चितपणे ट्रू. दोन्हीच्या दोन्ही कन्क्लुजन्स निश्चितपणे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. बोथ कन्क्लुजन्स 1 and 2 फॉलोज. पर्याय एक जो आहे तो पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे. येस कृष्णा जवान, करेक्ट उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन, पहिला पर्याय एकदम म्हणजे एकदम अचूक उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 बघा. कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ग्रीनला ITGGP असं लिहिलेलं आहे. ग्रीन या शब्दाला ITGGP असं लिहिलेलं आहे. पिंकला कसं लिहिलं जाईल, पिंक या शब्दाला कसं लिहिलं जाईल? पिंक हा जो शब्द आहे त्या शब्दाला कसं लिहिलं जाईल असं विचारलं.
संगा पटकन चला काय दिले बघा, ग्रीन ला ITGGP असं लिहिलेलं आहे, बघा आता इथे काय झालं, GHIRSTEFGENOP प्लस टू झाल्याचं दिसतं, सर्व ठिकाणी प्लस टू झाल्याचं दिसतं. चला P प्लस टू क्यू आर आय जे के एन ओ पी के एल एम आर के पी एम. आर के पी एम कुठे दिसतंय, चौथा पर्याय, चौथा पर्याय आर के पी एम आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10, क्वेश्चन नंबर 10 काय सांगितलं बघा, जर वजाला भागिले असं लिहिलेलं आहे, भागिलेला अधिक असं लिहिलंय, गुणाकारला वजा असं लिहिलं असेल आणि अधिकला गुणिले असं लिहिलं असेल, तर खालील समीकरणाची किंमत जी येईल ती खालील समीकरणाची किंमत किती येईल बघा. 35/7 + 14 + 28 असं दिले आपल्याला. आपण बोडमॉस रूल जो आहे तो बोडमॉस रूल आपण फॉलो करत असतो, ब्रॅकेट ऑफ आपल्याकडे नाही आहे, मग डिव्हिजन पहिले करणार 7 × 35, गुणाकार आहे का मल्टिप्लिकेशन नाही आहे, ॅडिशन करणार आपण 5 + 28 = 33, + 14 केले सबट्रॅक्शन केल्यानंतर किती राहिले रे, 19 राहिले. 19 दिसते आपल्याला पहिला पर्याय, फर्स्ट ऑप्शन 19 हे आपलं उत्तर आहे. येस मंजिरी, करेक्ट उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन. सूरज येस परफेक्ट. ऑप्शन 1 जे आहे ते ऑप्शन 1 आपलं फायनल उत्तर येईल इथे, की सर इथे 19 हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, समजलं प्रत्येकाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे सेशन आहे हे आपण RRB ALP साठी घेतोय, आणखी 10 प्रश्न आपण पुढे बघणार आहोत. 10 प्रश्न झालेत, 20 क्वेश्चन्स आजच्या सेशनमध्ये आपण इथे बघणार आहोत. आजचे 10 प्रश्न तर झालेत. RRB ALP साठी आपण जी बॅच सुरू करतो ज्याच्यामध्ये CBT 1 CBT 2 दोघांचीही तयारी करून घेतली जाणार आहे, CBT 1 साठी आणि CBT 2 साठी देखील. तर RRB ALP असिस्टंट लोको पायलट CBT 1 + 2 ही कम्प्लीट बॅच जी आहे ती आपल्याला भेटते लोवेस्ट प्राईजमध्ये. Y208 हा कोड वापरून जॉईन व्हा, जेणेकरून हायेस्ट डिस्काउंटसाठी ही 150 तासाची बॅच जी आहे ती तुम्हाला भेटेल. त्वरा करा बघा, रेल्वेची तयारी करणारे विद्यार्थी वाट बघत बसू नका, सुपर अशी तयारी. इंग्लिश मराठी असे बाय लँग्वेज कंटेंट ठेवून आपण या ठिकाणी करणार आहोत. मराठीमधून ही परीक्षा तुम्हाला देता येणार आहे, आणि जे जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्वरा करा, पटकन या फॉर्मला फिल करा न चुकता प्रत्येकाने. बघा अजूनही डेट गेलेली नाही आहे, फॉर्म फिलिंग सुरू आहे, फॉर्म फिल करा पहिले आणि मग या ठिकाणी या बॅचला जॉईन होऊन प्रिपरेशनला देखील सुरुवात करा. ठीक आहे, तर किती जणांनी फॉर्म भरलाय ते पहिले कमेंट करून सांगा. किती जण असे आहेत ज्यांनी RRB ALP साठी फॉर्म भरलेला आहे बघू द्यात. जर भरला नसेल, इलिजिबल असाल तर मी फॉर्म पहिले फिल करून घ्या आणि मग प्रिपरेशनला सुरुवात करा. कुठल्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला तुम्ही ईमेल करू शकता ganesh.mali@adda247.com. या ईमेल आयडीवर ईमेल जरूर करा. ठीक आहे, आणि विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे ॲप आहे Adda247चं ॲप, हे जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. Adda247 मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. चला बघा, ही जी एक्झाम कधी आहे याच्या बाबतीत आपण ऑलरेडी अपडेट दिलेलं आहे. इवन काल मी RRB चं कॅलेंडर पूर्णपणे वर्षभराचं कॅलेंडर सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर टेंटेटिव्ह डेट्स जे आहेत त्या दाखवलेल्या आहेत. जे ALP आहे जानेवारीपासून मार्चच्या महिन्यामध्ये याच्या या ठिकाणी प्रोसेस जी आहे ती सांगितली होती की बाबा याचं नोटिफिकेशन जानेवारी ते मार्च दरम्यान येईल. ती नोटिफिकेशन आलेली आहे, आपल्याला फेब्रुवारीमध्ये फॉर्म फिलिंग करायची आहे. ठीक आहे, टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स सांगितलेले आहेत, फेब्रुवारी किंवा मार्च 2023 अशा पद्धतीने ते सांगितलेले आहेत. म्हणजे परीक्षा मार्चमध्ये होईल
असे या ठिकाणी आपल्याला दिसते. ओके, जे जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, बघा जे डिप्लोमा होल्डर्स आहेत मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असे जे विद्यार्थी होते ते इलिजिबल होते. इवन जे आय टी आय होल्डर्स आहेत ते इलिजिबल आहेत. तर जे जे इलिजिबल असतील त्या त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नक्की फिल करा, ठीक आहे. अच्छा, इथे बघा काय दिलेलं आहे, आर्ग्युमेंट्स दिलेलं आहे. ड्यू टू आय टी रिसेशन मेनी सॉफ्टवेअर इंजिनियर्स लॉस्ट देअर जॉब. बघा, जे आय टीमध्ये असलेल्या मंदीमध्ये आलेल्या मंदीमुळे बरेचसे जे सॉफ्टवेअर डेव्हलप सॉफ्टवेअर अभियंता म्हणजे जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांना त्यांचा जॉब गेलेला आहे. आता आपल्याला अझम्पशन दिलं, इथे गृहितक दिलेलं आहे, आय टी सेक्टर जॉब्स आर नॉट सिक्युअर. या ठिकाणी आय टी सेक्टरचे जॉब सिक्युअर नाहीत असं म्हटलं गेलं आहे. बघा, मंदीमुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, आय टी रिसेशनमुळे झालेलं आहे, त्यामुळे हे जॉब सिक्युअर नाहीत असं नाही आहे. जर सिक्युअरच नसतं तर कोणी त्या क्षेत्रामध्ये उतरण्याचा प्रयत्नच केला नसता. चला, आय टी सेक्टर कंपनीज ले ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स क्वाईट ऑफन. नेहमीच आपण बघायला गेलो तर सॉफ्टवेअर इंजिनियर्सला आय टी सेक्टरमधून या ठिकाणी त्यांचा जॉब जो आहे तो बंद केला जातो वगैरे असं सांगितलं आहे, ठीक आहे. तर त्यांना जॉबवरून काढून टाकलं जातं असंही नाही, म्हणजेच हे दोन्हीच्या दोन्ही या ठिकाणी काय नाही आहेत, इम्प्लिसिट नाही आहेत. काय सांगणार आपण, नायदर वन नॉर टू इज इम्प्लिसिट. पर्याय चौथा जे आहे, फोर्थ ऑप्शन. विद्यार्थी मित्रांनो, फोर्थ ऑप्शन या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे. चला, वैशाली मॅम, अजूनही असे कुठल्याही तारखा आलेले नाही आहेत, जर कुठली तारीख आली तर आपण नक्कीच त्याच्या बाबतीत अपडेट तुम्हाला देऊ, ठीक आहे. चला, आणि मार्चपर्यंत या ज्या परीक्षा ज्या आहेत, मार्चच्या आत या परीक्षा घेण्याचा एक अपडेट आपल्याला ट्विटरच्या माध्यमातून वगैरे बघायला भेटलेला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या उर्वरित परीक्षा आणि काही राहतील ते मार्चच्या सुरुवातीला, म्हणजे मार्चच्या आतच सुरुवातीलाच सर्व परीक्षा ज्या आहेत त्या उरकून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी मार्च हे दोनच महिने आपल्यासाठी जास्तीत जास्त इम्पॉर्टंट राहणार आहेत, हे लक्षात घ्या, ठीक आहे. चला, आता पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12, उस चित्र का चयन करे जो निम्न समूहाशी संबंधित नाही आहे. बघा, अशी एक आकृती निवडायची ही ज्या समूहाशी दिलेल्या समूहाशी संबंधित नाही आहे, अशी एक आकृती निवडा. बघा, आता जर आपण इथे बघितलं आकृत्या, बघा एकदम सिंपल आपल्याला दिसतंय की सर इथे दोन लाईन्स एकत्र जोडून दिसतात, इथे दोन दोन दिसतात, फक्त तिसऱ्यामध्ये ही भिन्न दिसते ज्या वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये गेलेल्या आहेत. म्हणजेच काय झालं तर इथे आकृती 3 जे आहे, पर्याय तिसरा हे आपलं उत्तर आलं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत. बघा, ऑगस्ट 2018चा हा जो पेपर होता, कम्प्लीट ALP चा पेपर आहे, RRB ALP चा संपूर्ण पेपर आपण इथे घेतलेला आहे, ऑल क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत, Shift 1 चा पेपर होता, जी लास्ट एग्जाम झाली होती 13 ऑगस्ट 2018 Shift 1 मध्ये आलेले हे सर्व प्रश्न आहेत. ईच अँड एव्हरी क्वेश्चन हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे, ठीक आहे. सर्व प्रश्न परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत, RRB ALP च्याच, ठीक आहे. तर खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत असं विचारले तर आपण काय सांगणार, 1 2 3 4 5 हे झालं. इथून या बिंदूतून बघा, या बिंदूमधून तुम्ही एक बनवणार असा, हा 6 झाला, इथून एक बनणार 7, इथून एक बनणार 8, इथून एक बनणार 9, इथून एक बनणार 10, किती झाले रे, 10 झाले. 10 म्हणजेच काय झालं, पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं उत्तर आलं, पर्याय सी 10 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, आता एक टर्म जे आहे ते मिसिंग आहे, एक टर्म गहल आहे, तर ते गहल असलेलं टर्म शोधायचं आहे. QOLH क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्कच्या जागे DABC यांच्यापैकी काय येईल, DABC यापैकी कोणते या ठिकाणी कोणतं लेटर येणार आहे.
चला सिंपल क्वेश्चन आहे, बघा झालं, बघा क्यू 17 वर येत आहे, ओ 15 वर येत आहे म्हणजे वजा 2 झाले, एल 12 वर येत आहे वजा 3 झाले, एच 8 वर येत आहे वजा 4 झाले म्हणजे वजा 5 होणार, 8 वजा 5 3 वर सी येणार, सी कुठे दिसतंय, चौथा पर्याय दिसतोय, काय उत्तर आलं आपलं, पर्याय 4 ऑप्शन 4 सी जे आहे ते ऑप्शन 4 सी आपलं इथे अचूक उत्तर येईल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15, आता इथे 15 क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, बघा इथे काय दिलेलं आहे, दिलेल्या युक्तिवादाचा विचार करा आणि दिलेल्या गृहितकांपैकी कोणते निहित आहे ते ठरवायचे, कोणता इम्प्लिसिट आहे. बघा पहिलं आर्ग्युमेंट आपल्याला असं दिलंय, आर्ग्युमेंट असं दिलंय की वॉर्निंग आहे, दारूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे असं दिलेलं आहे. आता पहिलं काय दिलेलं आहे, अझम्पशन, ही चेतावणी आवश्यक नाही आहे, काय होणार, कॅन्सल होणार की बाबा हे इम्प्लिमेंट नाही आहे, ठीक आहे. नेक्स्ट दिलं, मद्यपान न करणारे लोक निरोगी असतात म्हणजे हे देखील काय होणार आहे, हे देखील इम्प्लिसिट नाही आहे. म्हणजे कोणताही या ठिकाणी कोणताही गृहितक निहित नाही. कोणताही इम्प्लिसिट नाही, निहित नाही असं आपण सांगणार, कोणताही निहित नाही, कोणताही या ठिकाणी जे गृहितक आहे ते निहित नाही, म्हणजेच पर्याय जो आला असता तो आपल्याला या ठिकाणी, आता पर्याय नाही दिले मी, ओनली वन इम्प्लिसिट, ओनली टू इम्प्लिसिट, आयदर वन ऑर टू इम्प्लिसिट, बोथ वन अँड टू इम्प्लिसिट, नायदर वन नॉर टू इम्प्लिसिट असं असतंय. तर इथे आपल्याला काय सांगायचं आहे, कोणताही गृहितक निहित नाही, काय आलं, कोणताही गृहितक निहित नाही असा आपण जो पर्याय असतो तो आपण निवडला असता इथे, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी बघा तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची बॅच जी आहे ती लोवेस्ट प्राईजमध्ये आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेली आहे. Y208 हा कोड वापरला तर तुम्हाला बघा जवळपास 770 आसपास ही बॅच जी आहे ती अवेलेबल होईल, ओनली 770 रुपीजमध्ये. आणि पोलीस भरतीसाठी बॅच जी आहे ती आपण 12 फेब्रुवारीपासून स्टार्ट करतो, येत्या 12 तारखेला ही बॅच, जय हिंद बॅच आपली सुरू होणार आहे. पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेलेच आहेत. सूरज असं नाही रे, या ठिकाणी सूचना जी दिली जाते की जे मद्यपान म्हणजे मद्यपान करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे, म्हणजे मद्यपान न करणारे सर्व निरोगी आहेत असं त्याचा अर्थ होत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. तिथे जर तुम्ही ते ओनली टू फॉलो करताय तर चुकीचं उत्तर येणार आहे, साफ साफ रॉंग उत्तर आहे, ठीक आहे. चला आता म्हणजे इथे काय आलं उत्तर, या इथे काय करतोय बघा, इथे आपण जी जय हिंद बॅच जी आहे ही जर जॉईन होत आहे तर तुम्हाला 150 लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस भेटतील, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली प्रिपरेशन करता येणारे सर्व विषय जे आहेत ते शिकवले जातील, ईच अँड एव्हरी सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल. अरे सूरज राजा, हे असे विद्यार्थी असतात ना जे फक्त मीच खरं आहे असं म्हणणारे असतात, त्यांच्यासाठी सांगतोय. इथे दिलंय कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ, बघा दारूचं सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं, ठीक आहे. काय सांगितलं, दारूचं सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. सुरेश तू दारू पितोस का रे, पित असेल तर तू नेहमीच या ठिकाणी आजारी पडतोय असं आहे का, किंवा जो पित नाही तो नेहमी कधीच आजारी पडत नाही असं आहे का, किंवा तू जर पित नसेल तर आजारीच पडत नाही असं आहे का, मला सांग पटकन दोन्ही गोष्टींचं मला उत्तर दे. दारू पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं जर गृहितक दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे, एक सॉरी आर्ग्युमेंट दिलेलं, युक्तिवाद दिलेला आहे आपल्याला, मग दारू न पिणारा पूर्णपणे निरोगीच आहे, तो कधी आजारीच पडत नाही, तू आजारी पडलेलास का, आजारी पडलेलास का, अच्छा दारू पित नाही, आजारी पडलेलास का, डॉक्टरकडे गेलेलास का, ते डॉक्टरकडे गेलेलास का, पटकन सांग, बाकीच्यांचा टाइम घेऊ नको जास्त, कारण मी 3 वेळा सांगूनही जर तू तेच 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 दुसरं करेक्ट आहे, दुसरं करेक्ट आहे, दुसरं करेक्टच आहे, मला सांग डॉक्टरकडे गेलेलास का, ते आलं लक्षात सर, अच्छा म्हणजे एवढं सांगावं लागतं, अच्छा म्हणजे तू जर दारू पित नाही म्हणजे तू कधी आजारीच पडला नाही असं नाही ना, मद्यपान न करणारे लोक निरोगी असतात असं आहे का, नाही, म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही चुकीचे आहेत, उत्तर येणारे कोणताही गृहितक नाहीत, नाही
हे लक्षात घ्यायचं. चला आता बघा पुढील जे या ठिकाणी बघा MPSC ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्रांनो मोहीम बॅच आपले 1 फेब्रुवारीपासून आपण सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा 250 आसपास, जवळपास 250 आसपास लेक्चर जे आहेत ते भेटणार आहेत. आणि ही प्रीच्या हिशोबाने आपली ही बॅच आहे, कम्प्लीट चांगली बॅच बघा तुम्हाला ही बघायला भेटेल. 248 लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस या बॅचमध्ये भेटत आहेत. एवढंच नव्हे तर 10 टेस्ट सिरीज देखील भेटते आणि ते देखील तुम्हाला बघा 1900 रुपयाच्या आसपास भेटेल ही बॅच. कुपन वापरायचे बघा Y208 या कोडचा वापर करायचा आणि बॅच जॉईन व्हायचं, ठीक आहे. चला जाऊयात आता पुढे बघा. असेच हे जे लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न आहेत, व्यवस्थित विचार करून उत्तर द्यावं लागतं. पर्याय मी ठेवलेले नाही आहेत. जसं आपण बघा ओनली वन फॉलोज, ओनली टू फॉलोज, आयदर वन ऑर टू फॉलोज, बोथ वन अँड टू फॉलोज, नायदर वन नॉट टू फॉलोज. तर तुम्हाला जे उत्तर वाटतंय ते कमेंट करून सांगायचं आहे, तुम्हाला जे उत्तर वाटतंय ते कमेंट करून सांगायचं काय वाटतं. बघा इथे काय दिलंय, वेळ आणि प्रवाह कशाची वाट बघत नाही. बघा जे टाइम अँड टाइड, वेळ आणि प्रवाह कशाची वाट बघत नाही असं दिलेलं आहे. तर वेळ कोणाच्याही नियंत्रणात नाही निश्चितपणे काय आहे, सत्य आहे. ते कोणाच्याही नियंत्रणात नाही, करेक्ट आहे. आता बघा वन हॅज टू कीप मुव्हिंग इन लाईफ फॉरगेटिंग द बॅड एक्सपिरियन्सेस ऑफ पास्ट. बघा भूतकाळात जे घडलेले वाईट अनुभव आहेत ते विसरून प्रत्येकाने पुढे जात राहावं पाहिजे, कारण वेळ हे कोणासाठी थांबत नाही. जर त्याच गोष्टीमध्ये आपण जर दडून राहिलो, त्याच गोष्टीमध्ये आपण अडकून राहिलो, तर पुढचं वेळही आपलं वाईट जाईल ना. त्यापेक्षा प्रत्येकाने भूतकाळातील वाईट अनुभव विसरून जीवनात पुढे जात राहावं हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं. म्हणजे बोथ फॉलोज दोन्हीच्या दोन्ही का आहेत, निष्कर्ष अनुसरण करतायत, करेक्ट आहे. हे आपलं उत्तर येईल. पर्याय जो बोथ फॉलोजवाला दिलं असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आता लक्षात आलं सर्वांचे, यश जगताप, सूरज, वैष्णवी, शिवानी, कल्पना, काय उत्तर येईल, दोन्हीच्या दोन्ही फॉलो करतायत, हे आपलं उत्तर असेल इथे, ठीक आहे. पुढील प्रश्न, आता आर्ग्युमेंट असं दिलेलं आहे, अलेक्झांडर द ग्रेट वॉज मॉडल. बघा जर अलेक्झांडर द ग्रेट काय होता, एक नश्वर होता. मग जर अझम्पशन दिलेलं आहे अलेक्झांडर द ग्रेट वॉज ह्युमन, अलेक्झांडर द ग्रेट काय होता, मानव होता, तर येस काय आहे, बरोबर आहे. अलेक्झांडर द ग्रेट इज ग्रीक. आता ग्रीक आपल्याला या ठिकाणी सांगितले की याच्यामध्ये त्याच्यावरून काही माहिती भेटते का आपल्याला, नाही, ठीक आहे. तर आपल्याला या अझम्पशनवरून, आपल्याला आर्ग्युमेंटवरून आपण हे अझम्पशन काढलंय की ओनली अँड ओनली वन जो आहे तो काय आहे, इम्प्लिसिट आहे. उत्तर येणार आहे पर्याय दुसरा. पर्याय दुसरा जे आहे ते पर्याय दुसरा आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, उत्तर काय आलं, पर्याय दुसरा आपलं फायनल उत्तर आहे, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. अच्छा हे झालं आपलं. नेक्स्ट आता प्रश्न क्रमांक 18 बघूयात. प्रश्न क्रमांक 18 काय दिले बघा. 18 प्रश्न असं दिले आपल्याला, कन्सिडर द गिवन क्वेश्चन अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. बघा आपल्याला खालील जे विधाने आहेत ते कन्सिडर करायचे आणि प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोणते जे या ठिकाणी स्टेटमेंट्स आहेत ते पुरेसे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, कोणते स्टेटमेंट्स पुरेसे आहेत असं सांगायचं आहे. मग आता इथे जर आपण बघितलं, आता बघा हाऊ मेनी काऊज इन अ हर्ड आर ब्लॅक, म्हणजे जे कळपामध्ये किती गायी अशा आहेत ज्या का आहेत काळ्या आहेत असं विचारलं आहे, ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला दिलं स्टेटमेंट दिलं, देर आर इन टोटल 60 काऊज, 40% ऑफ देम आर ब्लॅक. बघा आता पहिलं विधान दिलंय देर आर इन टोटल 60 काऊज, आता याच्यापैकी ब्लॅक किती आहेत माहिती का, नाही माहिती. नाही माहिती म्हणजेच काय झालं रे, इंडिव्हिज्युअली स्टेटमेंट वन जे आहे ते अलोन सफिशियंट आहे का, नाही आहे, म्हणजे हा दुसरा पर्याय गेला, ठीक आहे.
अच्छा स्टेटमेंट टू अलोन इज सफिशियंट बघूयात आपण आहे का. 40% ऑफ देम आर ब्लॅक. आता इथे 40% ऑफ देम आर ब्लॅक हे माहिती आहे, परंतु कल्पात किती गाई आहेत माहिती का. इथे हे रीड करत असताना ह्या 60% विचार करायचा नाही, हा सेपरेट पार्ट आहे. 40% ऑफ देम आर ब्लॅक, 40% ब्लॅक आहेत, मग इथे किती गाई होते ते माहिती असणं गरजेचं. म्हणजे इंडिव्हिज्युअली सेकंडवरूनही उत्तर देता येत नाही, म्हणजे हे देखील उत्तर देता येत नाही. मग आपण काय करणार, कंबाईन करणार. कंबाईन केल्यास इझिली आपण सांगू शकतो ना, सर 60 गाई होत्या, 60 पैकी 40% काळ्या होत्या, म्हणजे 24 गाई ज्या होत्या त्या काय असणार आहेत, काळ्या गाई आहेत. म्हणजे हे उत्तर देण्यासाठी बोथ स्टेटमेंट टेकन टुगेदर आर सफिशियंट टू आन्सर द क्वेश्चन. म्हणजेच उत्तर काय आलं, दोन्ही विधाने एकत्रित केल्यास या प्रश्नाचं उत्तर देणं काय होणार आहे, शक्य होणार आहे. पर्याय पहिला जो आहे तो पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे. दोघांना एकत्रित करणं गरजेचं आहे, ठीक आहे. दोन्ही एकत्र केल्यास आपल्याला या प्रश्नाचं जे अचूक उत्तर जे आहे ते भेटणार आहे आपल्याला, असं आपल्याला सांगायचं. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. आपल्याकडे स्ट्रॉंग हा शब्द दिलेला आहे. स्ट्रॉंग हा जो शब्द आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट डेपिक्स द करेक्ट मिरर इमेज ऑफ द गिवन वर्ड. आता या वर्डची करेक्ट मिरर इमेज जी आहे आरशातील प्रतिमा निवडायची. हा जो जी आहे तो असं दिसणार आहे तुम्हाला, एस दिसत नाही, हा जी उलटा दिसला, हा जी जसे जसे दिसला कॅन्सल झाला, जी वरून उत्तर भेटलं हे फायनल, ठीक आहे. उत्तर काय आलं आपलं, हवाला, ठीक आहे, बी पर्याय. आता हा जो एन आहे तो एन तुम्हाला असं दिसेल, आरशामध्ये ओ असं दिसणार आहे, आर जो आहे तो आर असं दिसेल, टी जसे तसं दिसेल, एस मात्र असं दिसेल तुम्हाला. म्हणजे हे मॅच होणार आहे पर्याय दुसरा, बी पर्याय. बी पर्याय आपलं उत्तर येईल इथे, बी पर्याय आपलं फायनल उत्तर येईल, ठीक आहे. पेपरमध्ये हा प्रश्न चुकीचा आला होता, इथे जी एन जे आहे हे अशा पद्धतीने दिलं होतं. फक्त हे एवढंच मॅच होत होतं, त्याच्यामुळे काही जणांनी तो उत्तर सिलेक्ट केलं होतं, कारण दुसरं काय पर्याय नव्हता. परंतु येस हे जी असं येणार नाही, असं काहीतरी होतं, असं होतं जी असं होतं, एन असं दाखवलं होतं. हे काय आरशातील प्रतिमा नाही, त्याच्यासाठी मी चेंज करू त्याला, हा आणि हा अशा पद्धतीने करणार, ठीक आहे. उत्तर येईल आपला पर्याय बी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. अच्छा हा प्रश्न सेम राहिला का माझ्याकडे, 20 प्रश्न, ओके. आय टी मध्ये मुली अनेक सॉफ्टवेअर अभियंत्यांची नोकरी गेली. आय टी क्षेत्रातील नोकऱ्या सुरक्षित नाहीत आणि आय टी क्षेत्रातील कंपन्या बऱ्याचदा सॉफ्टवेअर अभियंत्यांना कामावरून काढून टाकतात, दोन्ही काय आहेत, फॉलो होत नाहीत, हे आपलं उत्तर होतं इथे, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे सर्व आपण या ठिकाणी बघितलेत. आणि असे प्रश्न शिकायचे असतील तर आर आर बी ए एल पी स्पेशल बॅच CBT 1 CBT 2 स्पेशल बॅच जॉईन व्हा. बघा आपल्याकडे 1000 रुपयाच्या आसपास ही बॅच आहे आणि एवढ्यामध्ये जर संपूर्ण CBT 1 CBT 2ची दोघांची तयारी होते तर जॉईन होणं बघा गरजेचं आहे. खरेदी करते वेळेस बघा इथे व्ह्यू ऑफर्सवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा कूपन कोड वापरा Y208. जसं इथे जो कूपन कोड अप्लाइड असतो त्याला रिमूव्ह करा, रिमूव्ह करून नवीन कोड जो आहे तो अप्लाय करायचा Y208, कारण याच्यावर तुम्हाला हायेस्ट डिस्काउंट भेटणार आहे, ठीक आहे. मग कुठलीही बॅच असू द्या, फूड सप्लाय इन्स्पेक्टरची ही फास्ट ट्रॅक बॅच असो, आर आर बी ए एल पीची बॅच असो किंवा इतर कोणत्याही बॅचेस असतील तर त्यांच्यावर तुम्ही हा कोड वापरून या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे, ठीक आहे. आणि सुपर अशी तयारी करण्यासाठी आपल्या क्लासला जॉईन होऊन प्रिपरेशन करणं गरजेचं आहे, कारण बघा बऱ्याचशा बेसिक गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती नसतात तर बेसिकपासून पूर्णपणे क्लिअर करण्यासाठी आपण बॅच जॉईन होणं गरजेचं आहे. कल्पना मॅम काय म्हणतात, सर खूप छान टीच करतात, थँक्यू, थँक्यू सो मच. ओ बघा येस विद्यार्थी मित्रांनो, एक होमवर्कचं क्वेश्चन आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण नेक्स्ट सेशन ज्यावेळेस आपलं TCS IBPS पॅटर्ननुसार प्रश्न होणार त्यावेळेस आपण घेऊ. उद्या आपले जे सेशन्स होणार उद्यापासून पुन्हा आपले सेशन, सोमवार ते बुधवार आपण पोलीस भरती विशेष आपण सेशन घेत असतो, तर पोलीस भरतीच्या लेवलचे जे प्रश्न आहेत ते उद्यापासून आपण बुधवारपर्यंत घेणार. त्याच्यानंतर गुरुवार ते शनिवार आपण जे पुरवठा निरीक्षक भरती असेल, कारागृह विभाग भरती असेल, आदिवासी विकास विभाग भरती असेल, MIDC असेल, त्या सर्वांसाठी उपयोगी ठरणारे आपण सेशन घेणार. आणि संडेला आपण घेऊ जो रेल्वेचा स्पेशल सेशन असेल, ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चनसहित. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. येस कल्पना मॅम, ज्या ज्या परीक्षा पेंडिंग आहेत त्या फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च स्टार्टिंगला सर्व परीक्षा होतील असं एक अपडेट भेटतंय. म्हणजेच बघा
कारण पुढे आचारसंहिता लागू होणार आहे, पुढे आचारसंहिता लागू होणार आहे, एप्रिलमध्ये पोलिंग असणार आहे, त्यामुळे ज्या ज्या परीक्षा पेंडिंग आहेत त्या याच महिन्यामध्ये या फेब्रुवारी आणि मार्च सुरुवातीलाच उरकून घेण्याचा प्रयत्न दिसतोय. ठीक आहे, तर आपण तयारी मात्र जोरदार करत राहायचं. थांबूया तिथेच. थँक्यू ऑल. व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर देखील करत जा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. आणि जे जे विद्यार्थी नवीन आहेत, फर्स्ट टाईम जॉईन झाले असतील, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि कुठलाही कोर्स खरेदी करतेवेळेस डिस्काउंट मिळवण्यासाठी कोड वापरायचं आहे Y208 हा कोड वापरून जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला स्पेशल आणि हायेस्ट डिस्काउंट भेटेल. थँक्यू ऑल. जय हिंद. हॅव अ नाईस संडे अहेड. जय हिंद, जय महाराष्ट्र.